नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या सूचनेनुसार नगरपालिका आणि पंचायत समितीच्या माध्यमातून 43 माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 255 फलटण विधानसभा मतदारसंघातील शासकीय सार्वजनिक आणि खाजगी जागेतील राजकीय तथा अराजकीय बॅनर्स आणि फलक हटवण्यात आले आहेत अथवा झाकून घेण्यात आले आहेत। आदर्श आचारसंहिता कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहिता सुरू झाल्यानंतर 72 तासात शासकीय ठिकाणाचे 66, सार्वजनिक ठिकाणचे 1649 तर खाजगी ठिकाणचे 1578 असे एकूण 3293 बॅनर्स हटवण्यात अथवा झाकण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त एखादा बॅनर किंवा आचारसंहितेचा भंग होईल अशी बाब निदर्शनास आल्यास याबाबतची माहिती मध्यवर्ती निवडणूक नियंत्रण कक्ष, नगरपालिका सांस्कृतिक भवन फलटण येथे समक्ष अथवा 02-166-22-0004 या क्रमांकावर फोन करून द्यावी असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे। तसेच एखाद्या राजकीय पक्षाने, उमेदवाराने अथवा त्याच्या कार्यकर्त्याने विना परवानगी बॅनर, फलक किंवा खून किंवा चिन्ह किंवा प्रसार यापैकी कुठलेही साहित्य कोठेही प्रदर्शित केल्यास अथवा वाटप केल्यास त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी होणारा सर्व खर्च हा त्या संबंधित उमेदवाराच्या अथवा पक्षाच्या निवडणुकाच्या खर्चामध्ये गृहीत धरला जाईल याची नोंद घ्यावी असे निर्देश देखील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत। सूरज तोडकर, 7 स्टार न्यूज, फलटण।